हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागातील पाच पदांची जी भरती सध्या स्थगित झालेली आहे म्हणजे पुढे ट्राईच होत नाही आहे त्या भरतीच्या संदर्भात माहितीच्या अधिकारात एक महत्त्वाची माहिती मिळालेली आहे तर ती काय माहिती मिळालेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आरोग्य आरोग्यसेविका यासाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये पंधरा टेस्ट विकत घ्या मूळ किंमत तीनशे रुपये आहे पण एकशे एक्कावन्न रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे आणि हा काही दिवसांसाठीच असेल त्यामुळं लवकरात लवकर पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये ह्या टेस्ट विकत घ्या नंतर याचे रेट वाढणार आहेत तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट व आरोग्यशेवीच्या ही टेस्ट सिरीज विकत घ्या तर या ठिकाणी पहा केंद्रीय माहितीचा अधि अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे चे कलम एकोणीस एक आणवे प्रथम अपील आता अपील कोण केलेली आहे तर श्री योगेश जयवंत कमाडी यांनी ही अपील केलेली आहे याच्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे आता ही माहिती आपल्यासाठी एवढी महत्वाची नाही म्हणून मी ते वाचून दाखवण्यात वे वेळ घालवत नाही पण याच्या नंतरच्या पेजवर जी माहिती दिलेली आहे ना ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर या ठिकाणी पहा महत्त्वाची तेवढीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जैन माहिती अधिकारी यांनी असे स्पष्ट केले की वित्त विभागाने अठ्ठावीस बारा दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी ग्रामविकास विभागाची काही सवर्गातील पदे भरण्यास मान्यता दिली होती त्यानुसार ही पदे सामान्य प्रशासन विभाग माहिती व तंत्रज्ञान यांच्या तेरा सहा दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयानुसार डट ट्राची पदे महापरिषा पोर्टर यांच्यामार्फतच भरणे आवश्यक होते त्यामुळे महापरिषा पोर्टलमार्फत सदरची पदे भरण्याची कार्यवाही सुरू होती दरम्यान कोरोना एकोणीसच्या महामारीमुळे वित्त विभागाने पाच पाच दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने नवीन पदभरती करू नये असे आदेश दिले आहेत परंतु ग्रामविकास विभागाच्या मागणीनंतर फक्त आरोग्याशी संबंधित जिल्हा परिषदेतील आरोग्यशेवट सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञेने औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पाच सवळ्यातील पदे भरण्यास माननीय मंत्रिमंडळाने पाच पाच दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता दिलेली आहे परंतु अर्ज मागविल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने दिव्यांगाचे आरक्षण तीन टक्क्यावरून चार टक्के केले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या माग्रास प्रवर्गाचे म्हणजे ए सी बी सी आरक्षण माननीय उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे खुल्या प्रवर्गातील पदांची वाढ होऊन त्याप्रमाणे समांतर आरक्षण निश्चित करणे अनुकंपा नियुक्तीची मर्यादा कोरोना एकोणीसच्या कारणास्तव काही कालावधीसाठी दहा टक्क्यांवरून वीस टक्के केल्यामुळे रिक्त पदातील बदल यामुळे जाहिरात दिलेल्या पदांच्या संख्येत परिणामी प्रवर्गात देखील बदल होणार होता दरम्यान महाए टीने महापरीक्षा पोर्टलमार्फत परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे सामान्य प्रशासन विभाग यांच्या वीस दोन दोन हजार वीस एकवीस एक वीश दोन हजार एकवीस व बावीस चार दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयात दिलेल्या सूचनानुसार न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांची वरील पदांची परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे या न्यासा प्रायव्हेट लिमिटेडमार्फतच सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा अलीकडेच घेण्यात आली मात्र या परीक्षेचे पेपर फुटले अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे त्याबाबत कार्यवाही सुरू असल्यामुळे माहिती मागितलेल्या पदांची परीक्षा आयोजित करता आलेली नाही आता माननीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक अठरा एक दोन हजार बावीस रोजी यापुढे टी सी एस आय बी पी एस व एम के सी एल या कंपनीमार्फतच भरती करावी असे निर्देश दिले आहेत परंतु या आदेशात स्पर्धा परीक्षेची कार्यवाही यापूर्वीच झालेली आहे त्या प्रकरणी कोणती कार्यवाही करावी हे स्पष्ट केलेले नसल्यामुळे याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा सल्ला घेणे आवश्यक आहे या सर्व परिस्थितीत परीक्षेचे नियोजन करणे शक्य नाही ही सर्व वस्तुस्थिती पाहता अपीलकर्ता यांनी मागितलेली माहिती जैन माहिती अधिकाऱ्यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम दोन चमध्ये स्वरूपात उपलब्ध नाही हे स्पष्ट होते आता त्याच्या खालचं काय एवढं आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की अजूनही परीक्षा कधी होईल हे काही स्पष्ट झालेलं नाही आहे कारण टी सी एस आय बी पी एस आणि एम के एस एल यांच्यामार्फत परीक्षा घ्यायचा असा जी आर काढलेला आहे परंतु ज्या परीक्षांची फॉर्म भरून घेतलेले आहेत किंवा ज्या परीक्षेची कार्यवाही सुरू आहे त्या परीक्षांचं काय करायचं याबाबत जी जी आरमध्ये काही स्पष्ट सांगितलेलं नाही असं माहिती अधिकारामधून आपल्याला कळलेलं आहे तर मग त्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत अजून एक जी आर काढला जाईल आणि नंतरच हे जिल्हा परिषदच्या परीक्षा नेमकी कोणती कंपनी घेणार परीक्षा कधी होणार हे सर्व स्पष्ट होईल हेच या माहितीवरून आपल्याला कळतं तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच